हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांबाबत काही माहिती घेतली या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजे डेसिमल एक्सपान्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबरबाबत शिकूया मित्रांनो या संख्यांमधून परिमेय आणि अपरिमेय संख्या ओळखा आपण फक्त व्याख्या लक्षात ठेवत यांना सहजपणे ओळखू शकतो तर या आहेत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दिलेल्या सर्व परिमेय संख्या भिन्न रूपात आहे आपण यांना दशांश रूपात लिहू शकतो का होय त्यासाठी आपल्याला भागाकार करून उत्तर काढावे लागेल पहिले उदाहरण घेऊया पाच छेद चार इथे पाचला चारनी भागूया आपल्याला मिळाले एक पूर्णांक पंचवीस दशांश या उदाहरणात काही चरणानंतर बाकी शून्य राहते आणि भागाकरात दशांश रूपाचा अंत होतो म्हणून या दशांशाला खंडित दशांश म्हणतात टर्मिनेटिंग आता घेऊया पुढचे उदाहरण दहा छेद नऊ इथे दहाला नऊने भागल्यावर बाकी शून्य न येता एकची पुनरावृत्ती होत आहे आणि त्याचप्रमाणे भागाकारात सुद्धा एकची पुनरावृत्ती होत आहे आणि दहा छेद नऊचे रूप काहीसे अशा प्रकारे मिळत आहे एक पूर्णांक एक एक, एक दशांश आता तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर कळेल की कधीही न संपणारी ही प्रक्रिया आहे असे दशांश रूप जिथे बाकी आणि भागाकार दोन्हीमध्ये पुनरावृत्ती होत असेल तर त्याला अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणतात आपण याला असेही लिहू शकतो इथे वर काढलेली आडवी रेषा पुनरावृत्ती होत असणारे अंक दर्शवते जर आपण तिसरे उदाहरण पाहिले एक छेद सत्तावीस तर लक्षात येईल की इथे बाकी शून्य येत नाही या भागाला लक्षपूर्वक पाहिले असता तिसऱ्या पायरीनंतर आपल्याला तीस बाकी मिळते आहे याला पुढे आणखीन सोडवले तर पुन्हा तीन पायऱ्यांची पुनरावृत्ती होत आहे आणि भागाकार पाहिल्यास बाकीमध्ये जशी पुनरावृत्ती होत आहे तशीच भागाकारातही दशांशानंतर शून्य तीन सात या खंडाची पुनरावृत्ती होते आहे तर काय आपण या दशांश रूपालाही अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणू शकतो का होय आणि याला आपण अशा प्रकारे लिहू शून्य पूर्णांक शून्य तीन सात दशांश बार मित्रांनो तुम्ही सांगू शकता का की उदाहरण दोन आणि तीनमध्ये काय फरक आहे उदाहरण दोनमध्ये फक्त एकाच संख्येची पुनरावृत्ती होत आहे परंतु उदाहरण तीनमध्ये खंडाची पुनरावृत्ती होत आहे आपल्यासाठी मागील तिन्ही उदाहरणांची तुलना केली तर आपण हे म्हणू शकतो की परिमेय संख्यांच्या दशांश रूपात काही पायऱ्यांनंतर बाकी एकतर शून्य होते किंवा स्वतःची पुनरावृत्ती करायला सुरुवात करते बाकीच्या पुनरावृत्ती साखळीत असलेली संख्या भाजकापेक्षा कमी असतात जसे की उदाहरण दोन मध्ये एक ची पुनरावृत्ती होत आहे आणि भाजक नऊ आहे उदाहरण तीनमध्ये तीन, तीन संख्यांची पुनरावृत्ती होत आहे आणि भाजक सत्तावीस आहे मित्रांनो आपण आतापर्यंत परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहिले अपरिमेय संख्यांनाही अशा प्रकारे लिहू शकतो काय चला पाहूया वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात पाचचे दशांश रूप काहीसे अशा प्रकारे आहे इथे लक्ष देऊन पहा की नाही संख्यांची पुनरावृत्ती होत आहे नाही संख्या संपत आहे असेच आपण अनेक अपरिमेय संख्या शोधू शकतो आणि त्यांचे दशांश रूप लिहू शकतो तुम्ही पायशी तर परिचित आहात याचेही रूप काहीसे अशा प्रकारे आहे इथे सुद्धा संख्यांची नाही पुनरावृत्ती होत आहे नाही संपत आहे यातून हा निष्कर्ष काढू शकतो की अपरिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड अनावर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असते मित्रांनो काय तुम्ही अशीच एक अपरिमेय संख्या लिहू शकता आपण अशा अनेक संख्या लिहू शकतो या व्हिडिओत इतकेच या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजे डेसिमल एक्सपान्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्सच्या बाबत शिकलो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद